आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीची पाणी पातळी सुद्धा क्षणाक्षणाला वाढतीये. चिपळूणमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय. सध्या वाशिष्ठी नदीचं पाणी बाजार पुलाला लागलंय. पाऊस जर असा सुरू राहिला तर चिपळूणच्या मासळी बाजारामध्ये पाणी घुसेल अशी भीती व्यक्त करण्यात येते. त्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळी वाढलेली असताना चिपळूणमध्ये सगळेच नागरिक सतर्क झालेले आहेत, कारण गेल्या वर्षीच्या पुराचा अनुभव चिपळूणकरांचा अजूनही ताजा आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.